शनिवार को केंद्र का आर्थिक बजट वित्त मंत्री निर्मला सीतारमण इन्होंने लोकसभा में पेश किया। बजट पेश होते ही विरोधी पक्ष महाविकास आघाड़ी की ओर से बजट पर प्रतिक्रिया सामने आई है। आघाड़ी के मंत्री बाला साहेब थोरात इन्होंने अपनी प्रतिक्रिया दी और उन्होंने कहा कि महाराष्ट्र और मुंबई की सबसे बड़ी निराशा हुई है। मुंबई और महाराष्ट्र देश को सबसे ज्यादा टैक्स देते हैं, लेकिन मुंबई और महाराष्ट्र के लिए कुछ भी ठोस नहीं है। उन्होंने आगे कहा कि इस बजट में कुछ बयान नहीं है, ये बजट नई बोतल में पुरानी शराब है। आणि सगळ्यात मोठी निराशा कोणाची केली असेल तर महाराष्ट्राची केली आहे, मुंबईची केली आहे। कारण मुंबई सर्वात जास्त कर देणार असं हा भाग आहे, शहर आहे। महाराष्ट्र सर्वात जास्त कर केंद्राला देतो असं असताना पूर्ण दुर्लक्ष हे आपल्याकडे महाराष्ट्राकडे आणि त्या मुंबईकडे केलेलं आम्हाला दिसत आहे। खरं जे या बजेटमध्ये नवीन काय असं जर विचारलं तर काही नाही। एकच दिसतंय की नवी बाटली आहे, जुनी दारू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अशा प्रकारचं हे बजेट आहे। शेतकऱ्याचं उत्पन्न हे आता आम्ही डबल करणार हे यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं। 2014 सत्ता आल्यानंतर सातत्यानं ज्या घोषणा केल्या त्याच्यात डबल उत्पन्न हे सांगितलं, परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न जर डबल करवायचं असलं तर त्याकरता 11% विकास दर हा शेतीचा असला पाहिजे। आणि दुर्दैवानं आजचा शेतीचा विकास दर हा 2% वर पुढे सरकायला सरकार तयार नाही, अशा प्रकारची अवस्था असताना हे डबल कसं करणार या फसव्या घोषणा केलेल्या स्पष्टपणे जाणवत आहे। स्मार्ट सिटी म्हटलं, आता 5 स्मार्ट सिटी आणखी करणार। तुम्ही 100 स्मार्ट सिटीची घोषणा मागे केली होती, त्यातल्या किती झाल्या, काय बदल झाला त्या शहरामध्ये, तिथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये काय आनंद निर्माण तुम्ही केला, काय सुविधा तुम्ही त्याला दिल्या, असं पाहिलं तर पूर्ण अपयश स्मार्ट सिटीच्या बाबतीत दिसतं। असं असताना आम्हाला पुन्हा एकदा स्मार्ट सिटी, आणखी एक अत्यंत कठीण परिस्थिती दिसते की अर्थव्यवस्था तर पूर्ण मोडकळीला गेली, अर्थव्यवस्था डबघाईला गेली। आज सुद्धा शेअर बाजार कोसळताना दिसतो, ज्यावेळेस यांचं बजेट मांडलं जात असताना शेअर बाजार कोसळतो हे कसलं निदर्शक आहे। हे आता रेल्वे, आता पुढच्या रेल्वे खासगीकरणाकडे जाताना दिसत आहेत, एलआयसीचं सुद्धा खासगीकरण करण्याचा संदर्भ, एलआयसी सुद्धा विक्रीला काढलेलं असं चित्र दिसतंय। आयडीबीआय बँकेच्या बाबतीतलं सुद्धा तीच स्थिती आपल्याला दिसते आहे, एअर इंडिया विकायला काढलेली स्थिती दिसते आहे। हे सर्व लक्षणं खराब अर्थव्यवस्थेची आहेत आणि हे बजेट सुद्धा अत्यंत देशाच्या दृष्टीनं कुचकामी बजेट याला म्हणावं लागेल, अशा प्रकारचं बजेट हे सादर होताना मला दिसतं आहे। खरं जे आमच्या सर्वांच्या दृष्टीत जनतेमध्ये निश्चित नाराजी या बाबतीत आहे, फसव्या घोषणा खूप करतायत, परंतु वित्तीय तूट मात्र वाढताना दिसते आहे, विकास दर कमी होताना दिसतो आहे। हे सगळं चित्र निराशजनक आहे, हे बजेट सुद्धा निराशजनक आहे।